नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ISMV6 या सॉफ्टवेअरमधील DVB TT योगेश या फॉन्टच्या साह्याने मराठीमध्ये टायपिंग केलेलं मॅटर DVOT सुरेख या फॉन्टमध्ये कन्वर्ट कसं करायचं. मित्रांनो, ही पद्धती अतिशय सोपी आहे आणि या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि याचा वापर करून सहजच आपण DVBWTT सुरेक्स या फॉन्टमध्ये टाईप केलेलं मराठी मॅटर DVOT सुरेखमध्ये सहजपणे कन्वर्ट करू शकाल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरू करण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण ISMV6 हे सॉफ्टवेअर ओपन करूया. सेटिंगमध्ये यामध्ये काही चेंजेस करायचे नाही, जसं आहे तसंच फक्त मिनिमाइज करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी मिनिमाइज करू, त्यानंतर MS वर्ड फाईल ओपन करूया आपण. आता या वर्ड फाईलमध्ये अगोदर फॉन्ट आपण सिलेक्ट करूया. DVBWTT योगेश हा फॉन्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. खाली जाऊया आपण, DVBTT योगेश. बघा या ठिकाणी DVBTT योगेश हा नॉर्मल फॉन्ट ओपन सिलेक्ट करूया. त्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे एक 3-4 सेंटेन्स. आपण योगेश DVBWTT योगेश या फॉन्टमध्ये टाईप करून घेऊया. दोन तीन सेंटेन्स आहे मित्रांनो, जास्त नाही, त्यामुळे आपण सहजपणे आपल्याला टाईप करता येईल. हे फक्त आपल्या माहितीसाठी आणि उदाहरणासाठी आपण या ठिकाणी टाईप करून घेतो आहे. अदरवाईज कॉपी पेस्ट करता आलं असतं मॅटर, पण नेमकं DVBWTT योगेशमध्ये कसं टाईप करायचं ते सुद्धा आपण त्याचीसुद्धा माहिती आपल्याला यामधून मिळणार आहे. ज्याप्रमाणे आपण DVBWTT सुरेखमध्ये टाईप करतो आहे त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी DVBWTT योगेशमध्ये सहजपणे टाईप करता येईल. हवा प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 दोन तीन सेंटेन्स मी टाईप केले आहे. आता आपण याला थोडं बोल्ड करूया. बघा या ठिकाणी फॉन्ट. त्यानंतर आपण हे जे मॅटर आहे आता याला एकदा सिलेक्ट करून घेऊया. आणि हा जो फॉन्ट आहे DVBWTT योगेश या फॉन्टमध्ये टाईप केलेला आहे याला आपण सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर ॲडिन्समध्ये जाऊया, याला क्लिक करूया. त्यानंतर ISMमध्ये जाऊया. त्यानंतर या ठिकाणी कन्वर्ट जे आहे त्याला क्लिक करूया. कन्वर्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युनिकोड, ठीक आहे, युनिकोड आणि कन्वर्ट म्हणूया. आता या ठिकाणी नवीन फाईल बनवायची काय तर नो करा. बघा कन्वर्जन सुरू झालेलं आहे आणि कन्वर्जन कम्प्लीट, ओके. बघा आता या ठिकाणी आता फॉन्ट चेंज झालेला आहे का बघू. बघा या ठिकाणी DVOT सुरेख
या फॉन्टमध्ये आपल्याला जो फॉन्ट आवश्यक होता त्या फॉन्टमध्ये मॅटर कन्वर्ट झालेलं आहे। आता हा DVOT सुरेख हार जो फॉन्ट्स आहे तर हा फॉन्ट युनिकोड फॉन्ट्स आहे, त्यामुळे हेच मॅटर याच मॅटरवर आपल्याला दुसरेही फॉन्ट्स अप्लाय करता येईल। बघूया हे जे मॅटर आहे तर याला आपण सिलेक्ट करूया आणि या ठिकाणी जे बाकीचे युनिकोड फॉन्ट आहे ते पण आपल्याला आपण अप्लाय करून बघूया। बघा हे शरद 76 हा फॉन्ट आहे, तो अप्लाय केल्यानंतर हे मॅटर असं दिसेल। त्यानंतर खांड नावाचा युनिकोड फॉन्ट आहे देवनागरी, तो अप्लाय केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हे सगळे मॅटर दिसेल। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सहजपणे DVBWTT योग्यच DVOT मध्ये कन्वर्ट करता येईल। धन्यवाद।